व्हॉट्स अप. नमस्कार, मी राज, राज सोहनी. हा हा, म्हणजे डॉक्टर साहेब ना? करेक्ट. या ना. या हो, या या या. या 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 या. बसा ना, तवर चहा टाकते. नको 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 नको, चहा वगैरे काही नको. त्या दोघी तयार होत आहेत, तोपर्यंत आपण गप्पा मारू, चालेल? आम्ही पिक्चर बघायला जातो, तुम्ही येता आमच्या बरोबर? मी हो. नाही म्हणजे असले सिनेमे नाही बघत मी. असले सिनेमे? मग तुम्हाला आवडेल तसा सिनेमा बघू. जय संतोषी मा. आता काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे माझं राहून ते, तुम्हीच जा. ठीक आहे. पुरी कवाच्या तयार होत आहेत अजून आल्या नाहीत. काकू तुम्हाला सांगू, पिक्चर बनायला जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा दुप्पट वेळा पुरीना तयार व्हायला लागतो. या आलेच. या या. हाय राज. थिंक ऑफ अ डेविल एंड डेविल इज हियर. अच्छा, म्हणजे आम्ही डेविल. देवी 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 येऊ नका काकू, देवी. चला निघायचं. अजिबात काळजी करू नका, तुमच्या मुलींना घेऊन चाललो. मी अजिबात वात्रट मुलगा नाही, सभ्य घरातला मुलगा आहे, गौरीला माहिती आहे. आणि तुमच्या मुलींना सुखरूप घरी आणून सोडे, ये मेरा वादा रहा आपसे. बर बर, या आता. आणि हो, पुढच्या वेळेला जय संतोषीमा नक्की. जय संतोषीमा. हे का नवीन? ते माझं आणि काकूंचं सिक्रेट आहे. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नो. आता इथेच भांडत बसलात तर इंटरवलला पोहोचू, नाही का? निघायचं. जय संतोषीमा. चल चल आई बाय. अच्छा, येतो आम्ही. सांग ना ग, आपण कसं आणायचं गौरी आंटीला इकडे? हा एक आयडिया आहे. कुठली? काल मम्माने उपवास केला होता, तिला नेक्स्ट जन्मी डॅडस हजबंड हवा आहे यासाठी. तन्वी, असा उपवास करून हजबंड मिळतो? हो, मम्मानेच सांगितलंय. जर उपवास करून हजबंड मिळत असेल तर मम्मा का नाही मिळू शकत? गुड आयडिया, मी सुद्धा उपवास करेन. गौरी आंटी माझी मम्मा व्हावी म्हणून. हो, पण तुला ताप आहे ना? गौरी मम्माला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हो, पण हे आजीला कळलं तर? निखिल मामा पण तुझ्यावर खूप रागवेल. आपण हे सिक्रेट ठेवूया, तुझ्या आणि माझ्या मधलं सिक्रेट. कोणालाही सांगायचं नाही, कळलं? चालेल, मी कोणालाही सांगणार नाही. तू उपवास कर, मी तुला मदत करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. शेवटची इच्छा मी नाही पूर्ण करू शकलो. आपल्या अस्मिला गौरी
आई म्हणून मी नाही मिळवून देऊ शकलो. आय एम सॉरी. डिंकचिका 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 डिंकचिका. हा जरा सरू. हा बस ना. एक मिनिट हा, मला फोन आला. एकच मिनिट. हॅलो. हा मिंकी बोल यार. व्हॉट. नाही यार नाही, अभी तो इम्पॉसिबल आहे, मी बाहेर हूं. अरे नाही, मी फिल्म देखने आई हूं. शिट. ओके या या आई विल कम. या आई विल बी देयर. या ओके. अति उरक. बाय. शिट. तरु काय झालं, कोणाला येते म्हणून सांगितलं? अरे मला जावं लागेल रेडिओ स्टेशनला आत्ता. अगं आत्ता जी आरजीची ड्युटी होती ना, ती नेमकं आजारी पडली आहे, त्यामुळे तिचा शो मला अँकर करावा लागणार आहे, त्यामुळे आय हॅव टू गो. म्हणजे तू फिल्मला येणार नाही आहे? नाही जमणार आत्ता. ठीक आहे मग, आपलं जाणं सुद्धा कॅन्सल करूया आपण. ए कशाला, तुम्ही तुमचं कॅन्सल करू नका, तुम्ही जाणार मूवीला प्लीज. यू गाईज कॅरी ऑन. मला उशीर होतोय, मी जाते. ओके अगं पण ठीक आहे, आम्ही तुला ड्रॉप करतो आणि पुढे जातो. नाही नाही इट्स ओके राज, तसंही मला ऑटोनं जावं लागणार आहे, कारण आपल्या दिशा विरुद्ध आहेत ना. मी जाते. नाही नको, मी सुद्धा घरी जाते. तायडे असं काय करतेस तू, तू मूड ऑफ नको ना करू. तुम्ही दोघं जा ना फिल्मला प्लीज. आता काय बोलू मी, हे दर वेळेला ना असं काहीतरी घोळ घालतेस तू. आणि मग ए तायडे प्लीज, तू आत्ता माझ्यावर ओरडू नकोस बरं का. एकतर मला जायला उशीर होतोय. यू गाईज कॅरी ऑन, तुम्ही पिक्चर बघा. ओके रागू नकोस प्लीज. ओके ठीक आहे. गौरी तुम्ही ठरवा काय करायचं ते. ठरवायचंय काय, तुम्ही दोघांनी सिनेमाला जायचंय म्हणजे जायचंय. ओके मी ह्याच्या पुढे काही ऐकणार नाहीये. मी पळते आता कारण मला उशीर होतोय. ओके गौरीला की निखिलच्या डोक्यातून गौरीचा विषय जावा म्हणून त्याला तसं सांगितलंस. मी कशाला खोटं बोलू मम्मा. तसं नाही ग, पण अजूनही मनाला हे पटतच नाहीये की निखिलला सोडून गौरीने दुसरं लग्न केलं असेल. बी प्रॅक्टिकल मम्मा, या जगात कोण कोणासाठी किती काळ थांबून राहील. आणि गौरी ती नीक आणि निर्जयच्या सुखासाठी त्यांच्या आयुष्यातून निघून गेली, आता ती स्वतःहून परत काय येईल. तिनेही तिच्या सुखाचा मार्ग शोधला असेल, त्यात तिची पण काही चूक नाहीये. खरं आहे तू म्हणतेस ते, तिलाही तिचा सुख शोधायचा हक्क आहेच की. मम्मा आता गौरीच्या नावाने उसाचे सोडणं बंद कर आणि मी काय सांगते ना ते नीट ऐक. तुझ्या त्या कर्णिकांटीची मुलगी आहे ना डिवोर्सी, तिच्याकडे शब्द कर आणि जेवढा लवकर होईल तेवढं निश्चय लग्न करून टाक. ते मीक आणि अस्मीसाठी, दोघांसाठी चांगलं. हा ग पण ते दोघांनाच का पाठवलंस, नसता शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं. आई आता जर का माझं महत्वाचं काम असेल तर मी बाहेर जाणार नाही का, माझ्याकडे पर्याय नव्हता, मग काय करणार. हो माझं चुकलं, ह्या सानोळखी माणसाबरोबर इतक्या रात्री पाठवायलाच नको होतं. जीवाला निस्ताखोर. आई राज अगदी अनोळखी असला ना तरी वाईट मुलगा नक्कीच नाही, एवढं मला माहिती. हो का, आता तू शहाणपणा शिकवणार का मला. आई तायडीनं तिच्या भूतकाळातनं बाहेर यावं असं तुला वाटत नाही का. तिनं पण लग्न करावं, चार चौघांसारखा संसार करावा.
गेल्या 8 वर्षात राजपेक्षा चांगला मुलगा तायडीच्या आयुष्यात आलेला नाही. मला वाटतं की तिनं पुन्हा एकदा नवीन सुरुवात करावी. हो ग, पण आपल्या गौरीचं आधी लग्न झालंय हे त्या राजला माहित आहे का? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.